एक वेळा म्हणजे आमची गाडी त्यांनी मारली होती, आज बदला झाला आणि आनंद आहे मला. ती बैल चांगली पळाली म्हणून गुलाल झाला, एका बैल पळून गुलाल होत नाही. तुझी पण इच्छा होती का महबूबच्या सोबत आमचा बैल पळाला पाहिजे? ब्लिकचा बैल असून पण योग्य ते पहिले होत नाही. तर मित्र तुम्ही बघू शकता नियोजनाचा पळपेट बादशाह सोमेश. सोमेश काय सांगशील अशी शरदीबद्दल? आज शरद खूप चांगली झाली, प्रेक्षणीय लढत झाली आणि मैत्रीपूर्वक शरद होती. एका बाजूला पळाला आपला शामशेठ डर्बी देवरुण भिवंडी यांचा लक्षा आणि आमच्यासोबत होता दीपक शेख पाटील चिडलेगाव यांचा महबूब आणि विरुद्ध गाडी होती विष्णुशेख पाटील पडलेगाव यांचा किसान आणि अनिशेर भोई शिरगाव यांचा अंजीर. शरद एकदम मैत्रीपूर्णमध्ये झाली आमची. तर शरद कशी जमली? शरदी नाव फिरवलं होतं त्यांनी. त्यांना फिरवलं होतं का? नियोजन भरपूर नियोजनासाठी तसं बघायला गेलं तर काना पाटील आणि नानू ठाकर यांचं खूप सहकार्य होतं आम्हाला. भरपूर दिवस 2-3 महिने आम्ही बैल मागत होतो त्यांच्याकडून, काय पहिऱ्याचा योगायोग होत नव्हता आणि आज योगायोग आला आणि गुलाल झाला, त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आम्हाला. मधोमध दोन्ही गाड्या एकत्र होत्या आणि नंतर लक्ष्मी तोडला, तर काय सांगाल त्याबद्दल? लक्ष पळतं, दोन्ही गाडी चांगली पळाली आणि लक्ष नेहमी धाग्यावर चांगला पळतो. जितकं आपण आम्ही नेहमीच सुट्टीलाच असतो पण ज्यावेळेला व्हिडिओ बघतो त्यावेळेला लक्ष धाग्यावर चांगला पळतो आणि पळतो भाई. दोन्ही बैलं चांगली पळाली म्हणून गुलाल झाला, एका बैल पळून गुलाल होत नाही. आता सांगायचं तर लक्ष आता चर्चेमध्ये येत चाललं आहे, त्याबद्दल काय सांगाल? लक्ष आहे पहिल्यापासून चर्चेत पण कसा विषय आहे, आता मागे पण आमच्या दोन गाड्या झाल्या, आपला चिखल्याचा तेजा ती सुद्धा आमची गाडी चांगली पळत होती. पण आम्ही आमची पण इच्छा होती का महबूबच्या सोबत आमचा बैल पळाला पाहिजे. त्यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं का शेठ एक मैदान ॲडजस्ट करा, आम्हाला महबूबसोबत पळायचं आहे. तो काही हरकत नाही शेठ, करून घ्या. पब्लिकचा बैल असून पण योग्य ते पहिले होत नाही, नक्की काय होतं? कसं विषय असतं माहीत आहे का, नेहमी म्हणजे प्रत्येकाची आता कोणाची गाडी चांगली पळत असतं तर जी कोणाची गाडी पळतं त्याची ती गाडी आपण कधी फोडण्याचा प्रयत्न करत नाही. एखाद वेळी त्यांचा योगायोग झाला, आपला योगायोग झाला म्हणून आम्ही तो पहिरा झाला आमचा. मी काय सांगशील लक्षाबद्दल? लक्षाबद्दल अभिमान आहे आम्हाला, कारण की लक्ष नेहमीच शर्यत जिंकत असतो. सर्व पोरांना पण अभिमान आहे त्याचा आणि त्याच्या पाठीमाग भरपूर पोरं आहेत आमचं, बरं 3-4 ग्रुप आहेत. आत्तापर्यंत कोणाकोणासोबत बोला लक्ष? आत्तापर्यंत सर्व मुंबईमध्ये घाटामध्ये सर्व टॉपच्या बायलासोबत, बकासूर संघ पळाला, लारासोबत पळाला. आज आमची इच्छा होती महबूब संघ पळायची, मग महबूब संघसुद्धा पळाला. चिखलाचा तेजा असू दे, भरपूर सर्व चांगल्या चांगल्या बैलातच बैल पळाले. एवढे चांगल्या पाहिजे बैलामध्ये पळून पण चर्चा होत नाही, नक्की काय विषय येतो? काही विषय नाही आहे बैल चर्चेतच आहे, पण आम्हीसुद्धा जास्त बैल लेट काढतो मैदानात किंवा 8-4 दिवसात काढतो भरून, बैल चर्चेत नाही आहे. तर गाडी कोणाच्या नावाने बोलते? गाडी निया शामदलवी देवरुण भिवंडी. आता किती येते? आता बैल पुरा झाला, जाताला जुळवलेला आहे. पुरा झालं का? कुठून खरेदी केली होती याची? नाशिकमधून खरेदी केली होती. किती होती? 7.5 लाखाला खरेदी केली होती मागच्या वर्षी. तर आतापर्यंत ही सर्वात आवडती शरद कोणते? ही आजची शरद सर्वात आवडती होती. काय नक्की विषय शरदी? विषय काय नाही, एक वेळा म्हणजे आमची गाडी त्यांनी मारली होती, आज बदला झाला आणि आनंद आहे मनाला. आमचीसुद्धा इच्छा होती की त्यांच्यासोबत गाडी व्हायची व्हायला पाहिजे आणि ती आज गाडी झाली. तर नेहमी तुमच्या पाठीमागे मित्रपरिवार खूप मोठा असतो, त्यांच्याबद्दल काय सांगाल? मित्रपरिवार कसं असतं माहीत आहे का, एकट्याचं काम नाही आहे बैलगाडी क्षेत्र, म्हणजे याला भरपूर पोरं लागतात आणि देवरुण भिवंडीची पोरं झाली, देसाईची पोरं झाली, कट्टा ग्रुप, AK-40 सोन्या, भरपूर वडवलीवाले झाले, रायफल ग्रुप, आज भरपूर पोरं आहेत आणि त्यांचा साथ आम्हाला नेहमी चांगली आहे. तर मी नेहमी बघत असतो शामशेठ डलवी कधीच नसतात, म्हणजे मुलाखती नसतात, एकदम शांत असतो, काय सांगा? शामशेठ डलवी देवरुण भिवंडी म्हणजे कसं विचार, एकदम शांत आणि संयमी माणूस आहे. कधी म्हणजे असा जल्लोष करत नाही, काय नाही, मैदानात असतो नेहमी पण एकदम शांत, गपचूक काही शर्यत झाली तर बाबा हे पैसे घे शर्यत लाव, और जल्लोष करत नाही. गाडीवर ड्रायव्हर कोण होता आज? आज गाडीवर ड्रायव्हर होता बाबू ड्रायव्हर नावडे. पिक ड्रायव्हर असतो का तो? ते आपला ड्रायव्हर तसा दोन्ही असतात, बाबू ड्रायव्हर नावडे पण असतो, कालू ड्रायव्हर असतो, सुरत ड्रायव्हर गोरप्याचा असतो. तुम्ही किती शर्ती झाली असतील? या शेतात झाल्या 15-16 शर्ती झाल्या. 15 विन झाले. विन झालं आहे का? तर आता लक्षकडनं काय अपेक्षा आहे? लक्षाकडून आता काहीच अपेक्षा नाही आहे, गुलालात राहावा हीच अपेक्षा आहे. एक अपेक्षा होती ती आज पूर्ण केली. लक्षाबद्दल पाहिजे म्हणजे लक्ष बैल चांगला आहे, पब्लिकनं बोलतो, कधी पब्लिकला दचकत नाही, काय नाही आणि तालापासूनच बैलाला स्पीड आहे.
धाग्यापर्यंत बैल सेमच पळतो असा काय, जसा जसा धागा येतो तसा बैल वाढतच जातो। नकील लक्ष कुठून स्पीड लावतो, खालतून लावतो का तल पण भरपूर आहे बैलाला, धाग्यावर पण जसा धागा येईल तसा तसा जास्त स्पीड लावतो बैल। एक बैल आहे आपला नेहा शामशेट डलवी देवरून भिवंडी चिमण्या म्हणून, हा सुद्धा बैल चांगला पळतो सध्या। हा कुठून खरेदी केले? हा नाशिकमधून खरेदी केला होता गणेश ढोकले। कसा व्यवहार कसा होता झाला आहे? व्यवहार आम्ही 251,000 घेतला होता। पारक कोणाचे? पारक आपलीच आहे, मीच पारक केली होती आणि शामशेट डलवी देवरून भिवंडी। तर काय सांगाल चिमण्याबद्दल? चिमण्यामध्ये काय नाही, चिमण्यामध्ये दोन खांदी पब्लिकला ठाम पळतो, काही असं पलून वगैरे घेतला नव्हता, खारीमाती व्यवहार होता, 251,000 खारीमाती व्यवहार केला होता।